आज जवळजवळ 10 वर्षांनी आम्ही परत इथे आलेलो आहोत. आमचं ऍक्च्युली दोघांचं लग्न याच ठिकाणी झालेलं आहे. सो त्या मेमरीजला सुद्धा उजाळा मिळाला आज. आणि जेवणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक गोष्ट, अगदी ताटातली प्रत्येक गोष्ट खूप छान होती. काय खावं काय नाही कळत नव्हतं. अगदी पंक्तीच्या शेवटच्या स्टॉलवरती आल्यानंतर कुठले पदार्थ ऍड करावेत नाही करावेत, सो काही गोष्टी सोडल्या काही गोष्टी घेतल्या आणि शेवटी उरलेल्या गोष्टींवरती सुद्धा ताव मारला. सुपर्णचं जेवण म्हणजे काहीतरी औरच गोष्ट आहे आमच्यासाठी. सो आम्ही ती गोष्ट इथे येऊन खूप एन्जॉय केली. थँक्यू लोकेश अँड ऑल द बेस्ट फॉर फ्युचर एंडेवर्स. आणि जसं आपण म्हणतो, अन्नदान करणं किंवा सगळ्यांना सुख देणं, जरी आपण याचे पैसे घेत असलो तरी त्या क्वालिटीचं अन्न देणं आणि लोकांना सगळ्यांना सुखी करणं आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये अजून आनंद उत्पन्न करणं सगळ्यांच्या मनामध्ये, हे एक छान काम त्रिविक्रम, राईट, त्रिविक्रम उद्योग म्हणजे जोशी गोखले हे करत आहेत आणि त्यांना आमच्या खूप सदिच्छा. सुपर्ण हॉल आयोजित जोशी गोखले केटरिंग यांनी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज याच्यासाठी जे आयोजित केलेलं जेवण असतं ते अगदी अप्रतिम असतं आणि सुनियोजित असल्यामुळे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये असतात, वेगवेगळे पक्वान्नांची रेलचेल असते अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन अतिशय उत्कृष्ट असतं. सर्वांनी या, पुढच्या वर्षी आम्ही यावेळेस नक्की असू. माझं नाव देशपांडे, माझ्या मुलीचं साखरपुडा आणि लग्न इथंच झालंय. हे आमचं घरगुती कार्यालय आहे. आणखीन दरवर्षी आम्ही दिवाळी पाडवा इथेच साजरा करतो. आता नुकतंच मला नातू झालेला आहे आणि नातवाचं बारसं पण आम्ही 3 महिन्यांनी 18 फेब्रुवारीला करायचं ठरवलंय याच कार्यालयात. आमचं कार्यालय फिक्स आहे, हेच कार्यालय सुपर्ण. सुपर्ण राजहंस तर्फे आम्हाला जे जेवण मिळालं ते अगदी पूर्ण ब्राह्मणी पद्धतीचं अतिशय सुंदर आणि रुचकर होतं. आणि जो तुम्ही पारंपरिक पद्धतीने आमचं स्वागत केलं तेही आम्हाला खूप आवडलं. आणि तुमची जी सगळी संयोजक होते, कर्मचारी होते, त्यांची सेवा अतिशय सुंदर होती. आणि या दिवाळीच्या वेळेला तुम्ही आम्हाला हा खूप आनंद दिलेला आहात. माझा जेवणाचा कार्यक्रम आज झाला इथे आणि खूप मजा आली. जेवण अतिशय सुंदर होतं. स्पेशली माझी पनीरची भाजी फेवरेट आहे आणि पनीर अतिशय सॉफ्ट होतं. त्यामुळं खूप खूप शुभेच्छा इथनं कुठं आणि पुढचे सगळे कार्यक्रम मी इथंच करणार. ऑल द बेस्ट. एक नंबर जेवण होतं, आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता भरपूर जणांना रेकमेंड पण करू आणि आमचं दरवर्षी इथे एक गेट टुगेदर आता नक्की होईल. तुमचं व्यवस्थापन खूप छान होतं, आधारात इतके अतिशय चांगलं होतं आणि माझ्या भाज्या खूप छान सजवते. पंचपक्वान्नाचं जेवण झालेलं आहे, आता घरी जाऊन झोप करायची आहे. दिवाळीचा कार्यक्रम आणि केळवडाचा कार्यक्रम फारच छान झाला, फारच युनिक कन्सेप्ट आहे, अतिशय आवडलेली आम्हाला आणि आम्ही नक्की रेकमेंड करू खूप लोकांना. आम्ही जोशी गोखलेंचं बरेच वर्ष म्हणजे 80 सालापासून टेस्ट करतो आहोत आणि हवीट चव आणि अतिशय सुंदर क्वालिटी यांनी मेंटेन केली आहे थ्रू आउट. आज खूप वर्षांनंतर परत योग आला पंचपक्वान्न यांच्या हातचा, अतिशय रुचकर आणि मनाला संतोष देणारं असं. अगदी अन्नपूर्णा प्रसन्न आहे असं तोंडातनं निघालं सहजच. आणि असंच सगळ्यांवर प्रेम असू दे. खूप सुंदर अनुभव, रुचकर आणि असं छान जेवण, स्वादिष्ट नेहमीच असतं. आणि जोशी गोखल्यांचं जेवण आहे म्हणल्यानंतरच त्याची प्रतीक्षा खूप असते. सो अनेक दिवसापासून जी प्रतीक्षा होती ती आज आम्ही भोजनाने तृप्त झालेलो आहोत. आजच्या कार्यक्रमात दीपोत्सवाबद्दल खूप छान होतं सगळं अरेंजमेंट, जेवण आणि ओव्हरऑलच ऑल स्टेज इज व्हेरी गुड, व्हेरी सॅटिस्फाईड विथ ऑल द सर्व्हिस. येस, खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. लाईव्ह म्युझिक, डेकोरेशन, फूड, सगळंच खूप खूप चांगला एक्सपिरियन्स. खर तर म्हणजे हे आहे एवढं चांगल्या प्रकारचं होणार हे माहिती नव्हतं, पण आई बाबांमुळे माहित झालं आणि अगदी आई बाबांच्या घरी जाऊन जेवण करून निघाल्यासारखंच वाटायला लागलंय.
आज दिवाळी पाडव्यानिमित्त आम्ही सगळेजण सुपर्ण कार्यालयामध्ये जोशी गोखल्यांच्या त्रिविक्रम उद्योगामध्ये त्यांचं उत्कृष्ट आणि चविष्ट जेवण घ्यायला आलो होतो. सोलकढीपासून मोदकापर्यंत चव उत्तम नेहमीप्रमाणे. आणि आज आमचा पाडवा खऱ्या अर्थाने खूपच सुंदर झालेला आहे. सगळ्यांना शुभ दीपावली.